संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूर पर्यंत जाते. मात्र पालखी ज्या रथामध्ये बसते त्या रथाचं आपसुकच पालखीच्या वाटेवर कौतुक होतं. हा रथ विविध फुलांनी सजवला जातो. रात्रंदिवस ह्याच्या सजावटीचं काम सुरू असतं आणि गेली 39 वर्ष अविरतपणे गरुड कुटुंबीय ह्या रथाचं सजावटीचं काम करत आहे. त्यांच्या वडिलांनी या रथ सजावटीला सुरुवात केली. आज त्यांचा मुलगा तितक्याच ताकदीने या रथ सजावटीचं काम सांभाळतोय. आत्ता आपण याच रथ सजावटीच्या जागेवर आहोत, वाल्हेच्या मुक्काम ठिकाणावर म्हणजे पालखी तळावरती आहोत. आणि आपल्यासोबत आहेत सुदीप गरुडजी, हे स्वतः पालखी तळावरच्या रथाचं आता जे सजावटीचं काम पाहतात आहेत. काय सांगाल सर, तुम्ही गेली 39 वर्ष पालखीच्या सजावटीचं काम पाहताय, वडिलांनी केलेला वारसा तुम्ही कायम तितक्याच ताकदीने पुढे ठेवताय, त्याबद्दल? गेले 39 वर्ष ही सेवा चालू आहे आणि ही सेवा विनामूल्य आहे, म्हणजे पैसे वगैरे घेतले जात नाही. आणि आमचे कारागीर सुद्धा ह्याच्यामध्ये विनामूल्य आहे, ही सेवा म्हणूनच कारागीर लोक करतात. आम्ही आता पाहतोय की ही जी फुलं आहेत सगळी रोजच्या रोज ताजी वापरली जातात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. नक्की किती प्रकारची फुलं असतात आणि साधारण किती किलोंची ही सगळी आरास केली जाते? साधारण 10-15 प्रकारची फुलं राहतात. 350 ते 400 किलोची फुलं राहतात. तिली, गुलाब, जेरबेरा, मोगरा व इतर काही फुलं राहतात. तर आता इतका उन्हाळा सुद्धा अजून पाऊस काही पडलेला नाही आहे, त्याच्यामुळे उन्हामुळे फुलं सुकून जातात, खराब होऊन जातात. मात्र ही इतकी ताजी टवटवीत ठेवण्याचं एक फार जिकजिकरीचं काम आहे, कुशलतेचं काम आहे, ते कसं तुम्ही मॅनेज करता? बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. जसं त्या पद्धतीमध्ये वातावरण असेल त्या पद्धतीमध्ये आम्ही त्याला सावली वगैरे अशा ठिकाणी ठेवतो. सावलीच्या ठिकाणी साधारण किती कामगार जातात आपल्याकडे सगळं करायला? करायला आता 12 ते 13 कामगार आहेत. आणि एक रथ सजावटी करायला किती वेळ लागतो आणि त्याची तुम्ही डिझाईन कसं ठरवता? ते डिझाईन कारागीर लोकांच्या पद्धतीने कसा माल येईल त्या पद्धतीने ते ठरवतात डिझाईन कशी करायची ते. आणि साधारण एक 7 ते 7 तास लागतात काम. 350 म्हणजे किलो करत, 350 ते 400 किलो बरोबर. हो, साधारण एक सजवायला काय खर्च येतो? तुम्ही जे आत्ता म्हणाल 350 ते 400 किलो, अंदाजे 20-25 हजार रुपये. 25 काय काय नावं काढले माऊली काढलेलं आहे आता ह्याच्या पुढं पुढं काही वल्ल्य चैतन्य असे ज्ञानराज असे नावं निघणार पुढं पुढं. हा, आणि हे सगळं एवढा जो खर्च येतो तुम्ही तो सगळा स्वतःच्या ह्याने करता? परतवारीचा रथाचा सगळा खर्च, सजावट सगळी तुम्ही करता शेवटपर्यंत? हो. काय मिळतो माऊलीची एक सेवा करून आनंद काय मिळतो, काय भावना आहे? आनंद मिळतो सेवाईचा. काय भावना आहे, किती वर्ष झाली करताय? हे 15-20 वर्ष झाले. काय गोंडा असतो, लाल पिवळा, दोन कलरचा गोंडा असतो. शेवंती असते, लाल पिवळी शेवंती असते, सफेद असते, जरा जरबरा असतो, कार्निशन असतो, गुलाब असतो, मोगरा असतो, चमेली असते, अलग अलग. दुपारची 2 वाजता जस आळंदी. काय नाही, फुले दुकानावर काम करतो. दुसरं महिन्यावर ते बंद ठेवून इकडे बंद ठेवून. 3 वाजल्यापासून. आणि 1:30 वाजता 1:30-2 ला 12 नंतर आम्ही रथ सजायला सुरुवात करतो. हा, किती 2:30-4 वाजेपर्यंत काम चालू होतं आमचं. किती वर्ष आहे? 8 वर्ष झाले माझे. पण हो, तुम्ही राहायला कुठं? हे आळंदीत सेल्फ प्रभाव. हो, फळ शेती करतो आम्ही. हो, शेतीचं काम असतो. आम्ही दरवर्षी आपली सेवा म्हणून आम्ही येतो. आम्ही सेवा एकदम व्यवस्थित वाटतं, बाकी काय नाही. आनंद वाटतो सर, बाकी काय नाही. हा, बाकी काय नाही, आपलं एवढंच आहे. बाकी काही इच्छा नाही आपली, काही म्हणजे हेचे पाय पैसे विषय असं काही इच्छा नाही आपली. सेवा म्हणून बाकी काय नाही. हो, बाकी हो, एकदम छान यायचं आम्ही, पण जरा सांभाळून आपलं व्यवस्थित, बाकी काय नाही. हा हो, हो, रोजच्या रोज काय नाही. आम्हाला जागायचं काय वाटत नाही रात्रभर. सकाळी 4 वाजू 5 वाजू तर पुढे तसं पुढे पुढे जाईन ना, तसं 4 वाजता रात्रीचे, सकाळी 5 वाजतात, सकाळपर्यंत 6 वाजतात, तसं काय नाही विशेष.
हो सेवा करायची बाकी काय नाही. रात्रभर जागायची काही इच्छा नाही आमची. आम्ही जागतो.